नमस्कार चित्रपट रसिको न्यूज अंकाच्या आजच्या फिल्मी फोकसमध्ये मी प्रदीप पटवर्धनला श्रद्धांजली अर्पण करतो आहे नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसची जी सकाळ झाली बऱ्याचदा अशी एखादी सकाळ होते की ती एखादी वाईट बातमी घेऊनच आपल्या बाहेर पोचते पण त्यातील काय काय बातम्या इतक्या धक्कादायक असतात की अरे प्रदीप पटवर्धनसारखा अतिशय उत्साही ॲक्टिव आजही कला प्रांतामध्ये उत्साहाने वावरत असलेला असा अभिनेताचं निधन व्हावं हे पचवणं हे स्वीकारणं हे अतिशय क्लेशकारक धक्कादायक आहे सकाळी सात वाजता त्याला आमच्या गिरगावातील झाबोआवाडीतील घरी हृदयविकाराचा धक्का आला आणि त्या धक्क्यातूनच त्याचं निधन झालं आणि बघता बघता ही बातमी संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये माध्यम क्षेत्रामध्ये आणि त्याच्या चाहत्यांपर्यंत पोचली आणि कोणाचाही त्याच्यावर विश्वास बसू नये अशा पद्धतीने सगळे भाऊक झाले म्हणजे कोणाला काय बोलावं हेच सुचे प्रदीप पटवर्धन म्हणजे आम्हा जे मनोरंजन विश्वामध्ये वावरणारे आम्ही जे पत्रकार आहोत आमच्यासाठी तो पट्या म्हणजे मूळ गिरगावात जे लहानाचे मोठे झाले त्याच्यात ते एक आमची पद्धत होती की आम्ही अशा अनेकांना काहीतरी असं ना, ना शॉर्ट फॉर्म नावाने ओळखायचो आणि त्या नावाने एक प्रकारची जवळीक निर्माण व्हायची गिरगावचं एक पारंपरिक वैशिष्ट्य म्हणजे तिकडे ना एक कला प्रांतामध्ये येण्यासाठी ना एक असं पूरक सांस्कृतिक सामाजिक असं वातावरण आणि त्या वातावरणातून अनेक कलाकार ह्या मनोरंजन क्षेत्रामध्ये आले मग ते येताना मग कॉलेजमध्ये एकांकिकेमध्ये घे त्याच्यातून वाढणारा आत्मविश्वास करिअरबद्दलचा फोकस आणि त्यानंतर प्रत्यक्ष मनोरंजन क्षेत्रामध्ये पाऊल टाकून आपली एक वाटचाल करणं असं अनेकांनी केलं आणि त्यातलाच एक हा पट्या प्रदीप पटवर्धन आता मला आजही आठवते की त्याने माझी पहिली चोरी नावाच्या ना एकांकिकेमध्ये सहभाग घेतलेला आणि त्या एका व्यक्तिरेखेच्यावरच ती सगळी एकांकिका अवलंबून होती माझेही ते कॉलेजचे दिवस होते आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या बाजूने जी काही एकांकिका होती द ग्रेटेस्ट सावरीन ती पाहायला जाताना त्याच्याबरोबर आम्ही ही एकांकिका पाहायचो आणि हा जो युवक आहे हा नक्कीच कला प्रांतामध्ये नक्कीच नावारूप असेल असा विश्वास वाटलेला आणि तो विश्वास खरा ठरला प्रदीप पटवर्धन हा खऱ्या अर्थाने नावारूपास आला तो तुम्हाला माहिती आहे मोरूची मावशी हे जे नाटक गाजलं त्या नाटकाने त्याला त्याच्या नावाला वले आलं त्याशिवाय त्याने इतरही नाटकात कामं केली महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विशेष म्हणजे काही मराठी चित्रपटामध्ये भूमिका केली एक फुल चारा डोहोम नवरा माझा नवसाचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा प्रकारचे किंवा लाऊ का लात वगैरे असे जे चित्रपट आहेत अशा चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या भूमिका करत 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 प्रदीपची एक वाटचाल आकाराला आली त्याशिवाय महाराष्ट्राची हास्यदारासारख्या कॉमेडी शोमध्ये त्यांनी भाग घेतला विरोधाचं अत्यंत उत्तम टायमिंग एक चांगली उंची एक रुबाबदार व्यक्तिमत्व आणि आपलासा वाटणारा असा बोलका चेहरा म्हणजे प्रदीप पटवतनाला पहिल्या क्षणी आपल्याला असं वाटतं की रे तो आपलाच कोणीतरी मित्र आहे सा साथीदार आहे आपलासा कोणीतरी तो आहे हे त्याचं जे वैशिष्ट्य होतं ना त्या वैशिष्ट्याला आपण एक खास दाद द्यायला पाहिजे कदाचित आज कदाचित काही ना आश्चर्य वाटेल पण आपल्या शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये हा पट्या गिरगावात पूर्वी जे म्हणजे गिरगावात जे लहानाचे मोठे झालेले जे काही अनेक कलाकार आहेत ते ज्या पद्धतीने गोकुळाष्टमी आणि श्री गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याचा आनंद यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रदीप सुद्धा सहभाग असायचा की ते वयच तसं होतं ते वातावरणच तसं होतं की त्यामुळे की म्हणजे ती त्याची जी ज कलाकार म्हणून जडणघडण होण्यापूर्वीचा जो काळ होता जो काळ मध्यमवर्गीय मराठी माणसाला गिरगावातील सणसंस्कृतीमध्ये खाद्यसंस्कृतीमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणामध्ये सहभागी होऊन स्वतःला जे मोकळं ढाकळं करण्याची जी संधी होती त्या संधीचासुद्धा प्रदीप पटवर्धननी त्या काळामध्ये आनंदाने लाभ घेतला कारण ती जी जडणगडण असते ती एक अशी फ्लेक्सिबल असायला पाहिजे की मोकळी ढाकळी असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी गिरगावमधलं वातावरण पूरक होतं आणि ते प्रदीप पटवर्धनला अतिशय सकारात्मक ठरलं त्याशिवाय एक आता आता मध्यंतरी आपण आता कोरोनाच्या काळातून गेलो कोरोनाच्या काळामध्ये असा एक चळवळ्या स्वभावाचा धडपड्या आणि सतत ॲक्टिव्ह असणारा अभिनेत्यांनी ने काय करावं घरात बसणं जेवढं होतं ते त्यांनी केलं परंतु काही वेळेला तो काय करायचं माहिती आहे का की ठाकूरदार नाक्यावरचा जो अंड विक्रेता होता त्याच्याकडे येऊन तो बसायचा त्याच्याशी गप्पा करायचा मग त्यावेळेला जे काही नागरिक जे बाहेर रस्त्यावर येत होते किंवा फिरायला काही खरेदीसाठी येत होते ते त्या प्रतीप पटवर्धनबरोबर आपला सेल्फी काढायचे आणि प्रतीप पटवर्धननी त्या सेल्फी काढणाऱ्यांना सहकार्य केलं त्यांना एक आनंद दिला म्हणजे एखादा कलाकार ज्या वेळेला समाजाला आपल्या चाहत्यांना आनंद देतो आनंदाची त्याची माध्यमं मा अनेक प्रकारची असू शकतात तो स्वस्त असं बसू शकत नाही प्रदीप पटवर्धन हा कधीही स्वस्त बसणाऱ्यातला नव्हता नाटक मग त्यासाठीचे दौरे मग त्यासाठीची जी दगदग शूटिंग शूटिंगसाठीचे आउटडोर्सला जाणं ती मेहनत आणि ह्या सगळ्यातून आपल्या कारकिर्दीवर असलेला फोकस हे सगळं प्रदीप पटवर्धननी अतिशय उत्साहाने सांभाळलं मला आजही आठवते काही वर्षापूर्वी प्रदीप पटवर्धनची ज्याला अशी अनेकदा भेटी व्हायच्या त्यातल्या एका भेटीमध्ये मला तो सहज म्हणालेला अरे मा मी भूमिका केलेल्या चित्रपटांची जर मला तू यादी देऊ शकलास ना तर बरं होईल पण नंतर मग आमच्या भेटीगाठी कुठे झाल्यानंतर मग ते राहूनच जायचं म्हणजे नवरा माझा नवसारासारख्या सिनेमामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका साकारली आणि मग आपल्या चाहतांची दाद मिळवली अशा गोष्टी अशा प्रकारच्या कलाकाराला ना टॉनिक देणाऱ्या अशा असतात गिरगावातून खूप कलाकार मनोरंजन क्षेत्रात आले आणि दुर्दैवाने आपल्यातून ते निघून घेत गेले ही जर नावं सांगायची तर बरीच नावं आहेत कधी काळी गणेश सोळंकी आमच्या खोताच्या वाडीमध्ये राहायची रीमा लागू तर बाजूच्याच आंबेवाडीमध्ये राहायच्या लक्ष्मण बेडे कुंभारवाड्यामध्ये राहायचा प्रदीप पटवर्धन हा धावावाडीतून लहानाचा मोठा झाला जे आपल्यातून गेले जे गिरगावकर आमचे होते तो गिरगावकर जेव्हा आमच्यातून जातो आपल्यातून जातो मनोरंजन क्षेत्रात जातो जगाच्या रंगभूमीवरनं जेव्हा जातो त्यावेळेला तो एक धक्का असतो ते एक दुःख असतं आजची सकाळ ही अशी अतिशय धक्कादायक बातमींनी झाली अशी व्हायला नको होती कारण प्रदीप पटवर्धन आजही ॲक्टिव असा कलाकार जो ज्याचा स्वतःचा एक फॅन फॉलोअर आहे ज्याने इतकं मोठं झाल्यानंतरसुद्धा आपले मध्यमवर्गीय संस्कार जपले मध्यमवर्गीय मानसिकतेबरोबर त्यांनी कल्याक्षेत्राशी असलेली बांधिलकी जपली आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट मालिका रंगभूमी रियालिटी शो अशी चौफर वाटचाल केली असा आमचा आवडता पट्या आज आपल्यातून गेलेल्या आहे आजचा दिवस हा अतिशय धक्कादायक बातमीने सुरू झाला त्याला ही आमची न्यूज डंकाच्या वतीने श्रद्धांजली